तर आज आपण या ठिकाणी बघू शकता की आज आपल्या शाळेसाठी विद्यार्थ्यांनी काही साहित्य जिंकलेलं आहे. खरं तर हे साहित्य जिंकण्यापाठीमागं आपल्या काळेसरांचा सुद्धा तितकाच वाटा आहे, कारण का काळेसरांनीच त्या ठिकाणी डान्सच्या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना घेऊन गेले आणि तिथं विद्यार्थ्यांना पारितोषिक म्हणून हे सर्व साहित्य भेटलेलं आहे. त्याच्यामध्ये बॅट असेल, स्टंप असेल, क्रिकेटचं सर्व साहित्य, नंतर पुन्हा बॅडमिंटन असेल आणि फुटबॉल असेल. तर हे सर्व साहित्य विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमुळे विद्यार्थ्यांनी हे जिंकलेलं आहे आणि खरोखरच या ठिकाणी मी सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्याचबरोबर काळेसरांचं सहर्ष एकदा पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो. क्लॅप्स वाजवतो. याच्यानंतर मी आपल्या संस्थेचे संस्थापक श्री झोल सर यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत करायचंय. या ठिकाणी अभिनव स्कूलचे विद्यार्थी चांगल्या चांगल्या खेळामध्ये, चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये, अनेक गोष्टींमध्ये सहभाग घेत असतात आणि त्यांना प्रेरणा म्हणून आपल्या शाळेचे सगळे शिक्षक, महिला शिक्षक, पुरुष शिक्षक, हे सगळे खूप चांगलं मार्गदर्शन करत असतात. अभिनव शाळेचा हा इतिहास आहे की प्रत्येक स्पर्धेमध्ये गेला की कुठलं ना कुठलं बक्षीस घेऊन आपल्या अभिनव शाळेचे विद्यार्थी येतच असतात. आणि आजसुद्धा सावळी येथे झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जे नृत्य डान्स स्पर्धा होत्या, त्या डान्स स्पर्धेमध्ये आपल्या अभिनव स्कूलच्या विद्यार्थ्यांनी हे खेळाचं बक्षीस जिंकलेलं आहे. मला सार्थ अभिमान वाटतो आपल्या अभिनव शाळेचा आणि अभिनव शाळेच्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांना त्यांची पाठ थोपटणाऱ्या आपल्या सगळ्या शिक्षकांचा सुद्धा. म्हणून पुन्हा एकदा सर्व विजेते जे आपले विद्यार्थी होते आणि शिक्षक या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. सर्वांनी जोरदार एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत. आणि महिलांमध्ये आता कोणी दोन शब्द विद्यार्थ्यांसाठी बोलतोय का, त्यासाठी मी माईक फक्त तिकडे देतो. ते देतील कोणाकडे द्यायचं आहे त्यांच्याकडे? त्यांच्याकडेपर्यंत पोहोचला शेवटी. थँक्यू माझ्याकडे पोहोचल्याबद्दल. इथून सांगू शकते असं नाही की फक्त विद्यार्थ्यांनी सगळं काय करतात, तर त्यांच्या पाठीमागे असतं टीचर. टीचर हे गुरु असतात आणि काय काय मुलं चला गुरु काय बोलतात त्यांचं काय ऐकायचं असं नाही करायचं. गुरु जे बोलतात तुम्ही जर त्या गुरूंचं ऐकलं तर तुम्ही 100% यशस्वी व्हाल, एवढीच माझ्याकडनं. या आता काळे सरांनीच एक दोनदाच फक्त डान्स फक्त प्रॅक्टिस घेतली, पण काळे सरांच्या भीतीने मुलांनी डान्स केलं आणि त्या डान्समधून विजय मिळवला आणि विजय पण मिळवला, पण अभिनव स्कूलचं नाव सुद्धा तिथं लौकिक केलं. तर त्याच्याबद्दल मी सगळ्या मुलांना आणि शिक्षकांना अभिनंदन करते. थँक्यू. तर आज आपण या ठिकाणी बघितलं सर्व शिक्षकांनी त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी गुणगौरव थोडा शॉर्ट बट स्वीट असा एक गुणगौरव झालेला आहे. तर मी याच्यानंतर आपल्या संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक या दोघांनाही विनंती करतो की त्यांनी या सर्व साहित्याचं एकदा थोडंसं उद्घाटन करायचं. या आता कसं करायचं आता काय नाही उद्घाटन ऍक्च्युली खेळून व्हायला पाहिजे याच्यात काय बॉलच आहे ते पळून असं वाऱ्याने जातोय म्हणून पाणी होत. दगडबत्ती लावा आणि सगळ्या साहित्याला लावतो मी, म्हणजे हे जरा चांगलं तुम्हाला एनर्जी दिली की नाही. त्याच्या एखादी मॅच होऊ द्या मग चांगलं उद्घाटन होईल. तिकडे द्या खाली बसा खाली बसा. लागली तर बघून येत नाही तर राहू द्या नाही लागायचं कसे बाबा फोडू का. सगळं नारळ उभं फुटतेत माझे बघा. काय आता झालंच झालं म्हणून. तर आपण सर्वांनी या ठिकाणी पाहिलं असेल दोन शब्द ऐकायचे. याच्यानंतर मी काळे सरांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द या ठिकाणी मार्गदर्शन करायचे, कारण का त्यांचाच यामध्ये महत्वाचा वाटा होता. तर काळे सर, खरं तर हा डान्स म्हणजे ह्याच्याविषयी मला काही जास्त कल्पना नव्हती,
पण ह्याची प्रेरणा थोडक्यात मला जोळ सरांकडून पहिल्यापासून मिळालेली आहे आणि त्यांचं मार्गदर्शन शिवाय इथला जो स्टाफ आहे तो खूप सपोर्टिव्ह आहे, त्यांच्यामुळेच मी हे करू शकलो आणि विद्यार्थ्यांना ते बनवू शकलो, देऊ शकलो. धन्यवाद. तर या ठिकाणी काळे सरांनी खूप महत्वाचे या ठिकाणी दोन शब्द सांगितलेले आहेत. तर सर्वांचं या ठिकाणी मी पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि आजचा हा छोटासा कार्यक्रम संपला या ठिकाणी मी जाहीर करतो. धन्यवाद.